सदन में नारी शक्ति वंदन विधेयक पारित किया गया। इसके अनुरूप महिलाओं को 33% आरक्षण का प्रावधान किया गया है, जिस पर विजय वडेट्टीवार ने भाजपा पर प्रहार किया था, जिस पर प्रतिक्रिया देते हुए भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने प्रतिक्रिया दी कि वडेट्टीवार मात्र विरोधी पक्ष नेता के तौर पर कुछ भी बोलते हैं जिसका कोई भी मतलब नहीं। काहीतरी बोलावं लागतं रोज विरोधी पक्षनेते म्हणून ते बोलत राहतात। आता महिला आरक्षणामुळे ते बॅकफूटवर गेले आहेत। माननीय मोदीजींनी नवीन संसद भवनामध्ये ज्या पद्धतीने देशाचा इतिहास काल गणेश उत्सवाला रचला, ऐतिहासिक महिला आरक्षण दिलं, आणि त्यामुळं काहीतरी नरेटिव्ह सेट करून कन्फ्युजन तयार करतात आहे, आणि त्यामुळं त्यांच्या बोलण्याला काही महत्व नाही आहे।